आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर शहराच्या विस्कळीत पाणी प्रश्नावर उद्धव ठाकरे शिवसेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत महापालिका इमारतीसमोर सत्यनारायण पूजा घालून प्रशासनाचा निषेध केला आहे। प्रशासनाच्या माध्यमातून आपण एक प्रकारचा मोगलाई या ठिकाणी चालू आहे, एक प्रकारचा ब्रिटिश काळाचा पारतंत्र चालू आहे। अशा परिस्थितीत आमचं काम आहे की अशा पारतंत्रांना धार्मिक पद्धतीने धार्मिकच्या माध्यमातून ज्या वेळेला घरावर संकट येतो, कुटुंबावर संकट येतो, संसारावर संकट येतो, देशावर संकट येतो, सत्यनारायणची पूजा घातली जातात। म्हणून आता आम्ही सत्यनारायणची पूजा घातलेली आहे, उद्यापासून तुमच्या पूजा घालणार, तुम्ही ध्यानात ठेवा। नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही येथे सत्यनारायणची पूजा घातलेली आहे। सोलापूर शहराला 8-8 दिवस पाणी येत नाही, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय करतंय? या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणते की हे सरकार जनतेचं सरकार आहे, पण या सोलापुरातील जनतेला 8-8 दिवस पाणी न देणारा हा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे, दुर्दैव आहे। खोक्याच्या जोवर हे सरकार आलेलं आहे, या महाराष्ट्रातला सरकार खोक्याच्या जोवर आलेलं आहे। लवकरात लवकर या सरकारला बरखास्त केलं पाहिजे, आणि 8 दिवसाच्या आज जर या सोलापूरला पाणी नाही आलं तर इथे उग्र आंदोलन सोलापूर महानगरपालिकेमध्ये। आज फक्त हे ट्रेलर आहे, इथं एकसुद्धा अशी जागा तुम्हाला दिसणार नाही की तिथं एवढी पब्लिक आणू आम्ही, जनता आणू रस्त्यावर उतरू, पण सोलापूरला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज फक्त इथं पूजा घातलेली आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये या महानगरपालिकेमध्ये श्राद्ध घालण्यात येईल, आणि या सोलापूरचा आयुक्त आमची भेट घेत नाही, या जनतेच्या समस्या जाणून घेत नाही। लवकरात लवकर या आयुक्ताची बदली तर करा, नाहीतर सोलापूर जनतेला लवकरात लवकर पाणी द्या, ह्याच आमच्या मागण्या आहेत। ज्या शहराच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन सन्माननीय पंतप्रधानांनी केलं, त्या पाईपलाईनचे तिथं एक वीट सुद्धा हललेली नाही, अशी सोलापूरकरांची दैना उडाली आहे की 6 दिवसानंतरनं पाणी येत आहे आणि वर्षाची पाणीपट्टी आम्ही भरतो, परत वेगवेगळ्या योजना आणून पाणी पुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा आणलेला आहे। त्यासाठी आज आम्ही थेट सत्यनारायणा साकडं घातलेलं आहे, कारण सर्व लोकांची श्रद्धा आहे की सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर सर्व सुरळीत होतं। त्यामुळं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली आहे। आम्हाला वाटतं की ह्या पूजा घालण्यानं ह्या महापालिकेला सद्बुद्धी येईल, समज येईल, आणि नागरिकांचे जे हाल चाललेत त्याची जाणीव होईल। परंतु या पुढे जर हा प्रकार नाही थांबला तर आम्ही महापालिकेचं श्राद्ध घातल्याशिवाय थांबणार नाही। बोलो जय महाराष्ट्र। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या समोर आम्ही सत्यनारायण पूजा घातलेली आहे। या सत्यनारायण पूजा घालण्यामागं एकच उद्देश आहे की सोलापूरच्या लोकांना ज्या महानगरपालिकेने पाणीपासून वंचित ठेवलेले आहे, पाण्यापासून लोकांना हाल हाल होत आहे, एकीकडे निसर्ग या ठिकाणी कोप येऊन ऊन वाढलेलं आहे, पाऊस अचानक येतो अवकाळी पाऊस आणि वारा येतो, अशा परिस्थितीमध्ये पाणीसुद्धा वेळेवर दिलं जात नाही। अहो ज्या पंतप्रधानांनी या ठिकाणी उद्घाटन केलं ते पंतप्रधान पाण्याच्या अवस्थेत बघा म्हणलं तर कर्नाटकमध्ये जाऊन रडतायत। या ठिकाणी रडत असताना लोकांनी या ठिकाणी लोकांचा असुपुसा, लोकांचं रडणं तुम्ही ऐका, तुमचं रडगाणं जर सांगतं असं विरोधक आम्ही या ठिकाणी बोलत आहेत। परंतु आम्ही सांगतो आमच्या सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इशारा दिलेला आहे, सत्यनारायण पूजा आम्ही घातलेला आहे, आणि यापुढे आम्ही तुमचं श्राद्ध घालू आणि तुमच्या समोर तुमच्या प्रत्येकाचं बसून तुमचं पूजन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो। इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शासनाच्या माध्यमातून आपण एक प्रकारचा मोगलाई या ठिकाणी चालू आहे, एक प्रकारचं ब्रिटिश काळाचं पारतंत्र चालू आहे। अशा परिस्थितीने आमचं काम आहे की अशा पारतंत्रांना धार्मिक पद्धतीनं धार्मिकच्या माध्यमातून ज्या वेळेला घरावर संकट येतो, कुटुंबावर संकट येतो, संसारावर संकट येतो, देशावर संकट येतो, सत्यनारायणची पूजा घातली जातात। म्हणून आता आम्ही सत्यनारायणची पूजा घातलेली आहे, उद्यापासून तुमच्या पूजा घालणार, तुम्ही ध्यानात ठेवा। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।